नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एम्पावर कोकण या कॉन्सेप्टच्या खाली आम्ही आता विविध उपक्रम जे राबवले जातात शेतीमध्ये त्या संदर्भातील माहिती घेण्यासाठी आज आम्ही आलो सुभाष सावंत यांच्या शेतीच्या उपक्रमांना जाणून घेण्यासाठी. तर सुभाष सावंत साहेब, तुम्हाला तुमचं खूप खूप स्वागत एम्पावर कोकणमध्ये. आणि तुम्ही आम्हाला फक्त सांगू, आमच्या प्रेक्षकांना सांगा की तुम्ही कधीपासून ह्या गोष्टी करताय, यापूर्वी तुम्ही शेती काय करत होतात आणि आता ह्या वेळी तुम्ही कोणत्या कोणत्या उपक्रमामध्ये सामील आहे शेतीच्या बाबतीमध्ये. तसं मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे, परंतु मुंबईला नोकरीनिमित्त असल्याकारणाने थोडी वर्ष एक जवळजवळ 30-35 वर्ष मध्ये वडिलाने येऊन मदत करायचो वगैरे शेतीला. आणि त्याच्यानंतर आता गेली 5 वर्ष मी मुंबई महामहानगर पकडली पीमध्ये सर्व्हिसला होतो, तिथून रिटायर झालो आणि इथे गावाला आलो. गावाला आल्याच्यानंतर आपण काय करायचं म्हणून प्रथमतः मी सेलम हळद म्हणून जी सदर हळदीमध्ये एक नंबर आहे ती बनवण्याचा प्रयत्न केला. मी आता ती थोडा वेळाने दाखवतो. त्याप्रमाणे आपल्या दापोली कृषी विद्यापीठ वगैरे ह्या लोकांनी जे बुश पेपर म्हणून काळी मिरीची एक जात निर्माण केलेली आहे, ती झाडावर न चढवता अशी जमिनीला असे चारी बाजूला बांबूचा आधार देऊन किंवा जाळी बसवून त्याच्यामध्ये करू शकतो, तसं आम्ही केलेलं आहे ते. अच्छा, बुश पेपर तुम्ही काय म्हणताय? बुश पेपर काळी मिरी. बुश पेपर काळी मिरी म्हणून आहे, तर तुम्ही जरा थोडंसं दाखवा मला. आता हे बघा, हे बघा, हे झाड आहे, झाड आहे माझं 2 वर्षाचं आहे हे झाड. ते समोर पण दिसत आहे ते झाड. ही सगळी लाईनीत अशी झाडं, अशी लाईनीत सगळी झाडं तीच आहेत. ती मी दापोली कृषीमध्ये विद्यापीठमधून तिकडून बघून आलो आणि मी इकडे ती विकसित केली आहे. ते आता मी दाखवतो आहे ना, ही सगळी झाडं कशी त्याला काळी मिरी कशी पकडतात ती. मित्रांनो, बघू शकता इथे काळी मिरी पूर्णपणे पकडलेली आहे आणि हे खूप चांगला उपक्रम आहे. श्री सुभाष सावंत साहेब पहिले महानगरपालिकेमध्ये कार्यरत होते, रिटायरमेंटच्या नंतर त्यांनी हा शेती उद्योग सुरू केला आहे. खूपशा लोकांना इन्स्पायर करू शकतो असा हा शेती उद्योग आहे. त्यामध्ये काळी मिरी हा प्रकार होता. पाहू शकता कशा चांगल्या प्रकारे इथे काळी मिरीचं उत्पादन घेतलं जात आहे. हेदूळ गावामध्ये मालवण तालुका सिंधुदुर्ग जिल्हा इथे हे काळीचं काळी मिरीचं उत्पादन घेतलं जातं. श्री सुभाष सावंत साहेब यांनी या प्रकारचा उपक्रम इथे, शेतकी उपक्रम इथे राबवलेला आहे.